ओहो नमस्कार, मी सपना नितीन चव्हाण तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे आपल्या युट्यूब चॅनल मध्ये। आणि आज आहे रक्षाबंधनाचा दुसरा दिवस। काल रक्षाबंधन होतं, तर काल मुहूर्त नसल्यामुळे आम्ही काही सेलिब्रेट केलेलं नाही। मुहूर्त म्हणजे काल भद्रकाल होता, तर म्हटलं नको सर्वजण म्हणत आहेत म्हणून मी काहीच काल सेलिब्रेट केलं नाही रक्षाबंधन वगैरे। तर आज येणार आहे पिंटू दादा आणि वहिनी। पिंटू दादा हा माझा मावस भाऊ आहे। मावस भाऊ म्हणजे माझ्या ज्या मावशी आहेत, आमच्या मावशींच्या आहे कढईमध्ये। आणि आपल्याला आता याच्यामध्ये शेवया ज्या आहेत त्या छान फ्राय करून घ्यायच्या आहेत। तर ह्या बघा, अशा पद्धतीने भेटतात मार्केटमध्ये शेवया, खूप छान असतात या। आणि याची खीर खूप छान बनते। आता याला छान परतून घेऊया आपण तुपामध्ये।
आणि आता याच्यामध्ये मी पनीरचे जे क्यूब्स केलेले आहेत ते फ्राय करून घेणार आहे. बघा मस्त मॅरिनेट झालेले आहेत, अशा पद्धतीने केलेत ना खूप छान लागतील. आता एक एक पीस मी ठेवून घेणार आहे आणि गॅस मी एकदम झिरो केलेला आहे, म्हणजे एकदम कमी केलेला आहे फ्लेम. सर्व पनीर मी याच्यामध्ये पसरवून घेत आहे. तर बघा मी सर्व पनीर जे आहे ते अशा पद्धतीने पसरवून घेतलेलं आहे, गॅस एकदम कमी ठेवलेला आहे कारण स्टीलची कढई आहे ही, तर याच्यामध्ये खाली लागण्याची खूप शक्यता असते, त्याच्यामुळे कमीच ठेवलेला आहे गॅस. आणि त्याला थोडा वेळ असंच फ्राय करून घेणार आहे मी याच्यामध्ये. तर आता पनीर खूप छान फ्राय झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता पनीर मस्त झालेलं आहे. आणि अशा पद्धतीने जर केलं ना भाजी खूप छान होते, खूप चविष्ट लागते याने, कारण मसाले जे आहेत ना एकदम मध्येपर्यंत जातात पनीरला, मस्त कोटिंग होते याने. तर आता पनीर झालेलं आहे फ्राय, मी त्याला साईडला ठेवलेलं आहे. इथे मी थोडंसं बेसन भाजून घेत आहे, त्याला थोडंसं रोस्ट करून घेत आहे, कारण याच्यासाठी की बेसन मला भाजीमध्ये थोडासा दाटसरपणा, भाजीची जी ग्रेव्ही आहे त्याला आणण्यासाठी मी थोडंसं इथं बेसन घालत आहे. तर त्याला छान असं खमंग वास सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे मस्त. आणि बेसन भाजून झाल्यानंतर मी इथे ड्रायफ्रुट्स आहेत ते फ्राय करून घेत आहे तुपामध्ये. तर आपली खीर जी आहे ती एकीकडे बनतीये, तर त्याच्यासाठी मी इथे ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत आणि मस्त आता तुपात छान फ्राय करून घ्यायचे आहेत ते. आणि इथे बघा ड्रायफ्रूट मस्त रोस्ट झालेले आहेत, अशा पद्धतीने मी इथे भाजून घेतलेलं आहे तेल तुपामध्ये त्यांना व्यवस्थित. आणि त्यानंतर मी इथे लगेच कढईमध्ये पनीरची भाजी बनवण्याची तयारी करत आहे. तर पनीर बनवण्यासाठी मी इथे हांडीमध्ये घेतलेलं आहे तेल, त्याच्यामध्ये थोडंसं जिरं, जिरं छान फुलले ना की त्याच्यामध्ये मी थोडेसे खडे मसाले ऍड करते. खडे मसाल्यांमध्ये मी एक मोठी इलायची, एक चक्री फूल आणि दोन चार लवंग घेतलेली आहेत. आता छान फ्राय झाल्यानंतर याच्यामध्ये मी कांदा घेतलेले आहेत, कांदे मी बरेच घेतलेले आहेत, 8 ते 10 मध्यम आकाराचे कांदे आहेत. त्यांना आता व्यवस्थित सोनेरी रंग येईपर्यंत फ्राय करत आहे. आणि एकीकडे बघा आपली खीर जी आहे ती मस्त आता घट्ट झालेली आहे, याच्यामध्ये मी आता दूध घातलेलं आहे. दूध घातल्यानंतर थोडंसं याला आता शिजवून घ्यायचं आहे. तर एकीकडे आता कांदा जो आहे तो छान फ्राय झालेला आहे तेलामध्ये, तर त्याच्यामध्ये मी आता इथे टोमॅटो, हिरवी मिरची आणि कोथिंबीर क्रश करून घेतलेला आहे चॉपरमध्ये, तेच घालत आहे. मी ग्रेव्ही अशाच पद्धतीची बनवत असते, इथे मी भाजून वगैरे घेत नाही कांदा आणि मिक्सरला फिरवत नाही, मी या पद्धतीनेच ग्रेव्ही बनवते. तर आता व्यवस्थित छान फ्राय करून घ्यायचं आहे. तर इथे मी याच्यामध्येच भाजीला जेवढं मीठ लागणार आहे तेवढं मीठ इथे घालत आहे, कारण मिठामुळे कांदा आणि टोमॅटो पटकन सॉफ्ट होतं आणि त्याची ग्रेव्ही बनायला मदत होते मिठामुळे. तर इथे मी मीठ घातलेलं आहे. आता मीठ घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि मिक्स केल्यानंतर याला आपण आता झाकण लावून ठेवणार आहोत 5 मिनिटे. मस्त ते त्याच्यामध्ये ना मिठामुळे पटकन गळतं टोमॅटो आणि कांदा, तर याला झाकण लावून आपण 5 मिनिटे असंच ठेवणार आहोत. त्यानंतर इथे बघा खीर झालेली आहे, आता मस्त तयार झालेली आहे खीर आणि छान दाटसरपणा आलेला आहे. आधी पाण्यात जर शिजवून घेतली नाही शेवई तर खूप छान बनते आणि आपल्या घरच्या शेवईसारखं असं चिखल वगैरे होत नाही, याचा मस्त सुटसुटीत असा छान बनतो. आता त्याच्यानंतर मी इथे याच्यात चवीपुरती साखर घालणार आहे. आता इथे जास्त गोड खीर ना खूप छान लागत नाही, अशी कशी म्हणजे एकदम छान पाहिजे, जास्त गोडही नाही, खूप कमी गोडही नाही, व्यवस्थित साखर पडली पाहिजे. तर इथे मी 1.5 वाटी साखर टाकलेली आहे आणि आता व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. आणि आता इथे खूप छान ट्रिक आहे खीर बनवण्यासाठी, जर आपल्याकडे खवा किंवा मिल्क पावडर अवेलेबल नसेल तर काय करायचं. तर आज रक्षाबंधनामुळे पेढे भरपूर आले होते घरामध्ये, तर मी अशा पद्धतीने थोडंसं कुस्करून त्याच्यामध्ये घातलेलं आहे. आता पेढा हा खव्यापासूनच बनलेला असतो, तर ऐनवेळी जर खवा किंवा आपल्याकडे मिल्क पावडर नसेल तर ती ट्रिक मस्त आहे खीर बनवण्यासाठी. तर इथे बघा आता कांदा टोमॅटो छान मस्त गळलेला आहे तेलामध्ये, तर इथे मी 1 चम्मच
अद्रक लसूण पेस्ट घेतलेला आहे आणि तो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे सर्व काही। व्यवस्थित मिक्स केल्यानंतर याला परत मी थोड़ा वेळ झाकण ठेवणार आहे लावून, कारण आणखीन व्यवस्थित जी ग्रेवी पाहिजे ना ती बनलेली नाहीये मला, त्याच्यामुळे मी परत याला झाकण लावून ठेवलेला आहे। आणि आता बघा, आता खीरची लास्ट प्रोसेस आहे ही। इथे आपली खीर तयार झालेली आहे, तर मी याच्यामध्ये इलायची पावडर शेवटी घालते, कारण इलायची पावडरचा फ्लेवर जो आहे ना तो शेवटी टाकला ना मस्त लागतो। तर इथे मी इलायची पावडर घातलेली आहे आणि जे ड्रायफ्रूट्स आहेत ते सर्व आता याच्यावरती मी स्प्रेड करून घेत आहे। आणि खीर मस्त झाली होती, खरंच खूप छान झाली होती खीर, कारण पेढा जो आहे तो खव्याचं काम पेढ्याने केलं होतं याच्यामध्ये। आणि ह्या शेवयांची खीर तर मस्तच लागते, मला खूप आवडते स्पेशली आणि सर्वांनाच आवडली। आणि इथे बघा, मस्त अशी शेवयाची खीर तयार आहे, खूप आवडते आमच्या घरात सर्वांना, अशा पद्धतीने केली तर मस्त लागते। आणि भाजी बनवत असतानाच आमच्या वहिनी आल्या होत्या आणि मोबाईलची बॅटरी एकदमच लो झालेली होती, तर त्याच्यामुळे मी मोबाईल चार्जिंगला लावला नंतर, त्याच्यानंतर भाजीची जी ग्रेव्ही आहे ती बनतच होती। त्यानंतर आमचं चहा पाणी झालं, थोडा वेळ बोलणं बसणं झालं आणि नंतर मग वहिनी चपात्या बनवू लागल्या, कारण माझ्या चपात्याच राहिल्या होत्या, फक्त भाजी वगैरे सर्व तयार झालं आणि भाजी दाखवणं शक्य झालं नाही। मी नंतर कधीतरी व्हिडिओ बनवेल त्या भाजीचा, पण भाजी खूप छान झाली होती। आणि नंतर पिंटू दादा आला होता किचनमध्ये। आमचा पिंटू दादा म्हणजे हसीचा खजाना आहे, खूप हसतो आणि सर्वांनाच हसवतो आणि एवढ्या त्याला खरं खूप छान वाटतं हसायला आणि हसवायलाही, खूप छान स्वभाव आहे त्याचा। आणि ना किचनमध्ये आमच्या गप्पा चाललेल्या होत्या, कारण ते मागे गावाला जाऊन आले होते तर त्यांच्या स्टोरी सांगत होते, तर मस्त मज्जा केली होती त्यांनी, तेच शेअर करत होतं। तर आणि पिंटू दादाला आमच्या खूप लाज वाटते कॅमेरा समोर यायला वगैरे, त्याच्यामुळे त्यांनी म्हटलं की मला काही घेऊ ना। आता आचारीच सांगतील भाजी कशी झाली ते। ओहो श्रावणात मटणची आठवण। होय ना आवी मटण सारखी झाली नाही ना, नाही तर त्याला कळणच काय बोलवते। आणि इथे रक्षाबंधन चालू झालेलं आहे आमचं, तर आमचा पिंटू दादा जो आहे तो खूप छान आचारी आहे, खूप छान मस्त स्वयंपाक करतो तो आणि ऑर्डर्स देखील घेतो लातूरमध्ये, तर त्याला खूप कामं असतात, सुट्टी बिलकुल नसते, पण खरंच तो वेळात वेळ काढून आला हेच खूप मोठं आहे माझ्यासाठी। आणि वेळेला आला हे पण महत्त्वाचं आहे, कारण त्याला वेळ भेटणं शक्य नाही आहे। आणि खूप छान स्वयंपाक करतो तो, जर तुम्ही लातूरच्या असाल तर मला कमेंट करून नक्की सांगा, त्याचा मी नंबर तुम्हाला नक्कीच देईल। आणि हे बघा अशा पद्धतीनं आमचं रक्षाबंधन, तर खूप गोड स्वभाव आहे आमच्या पिंटू दादाचा, खूप सर्वांनाच आवडतो तो। जे पिंटू दादा माझ्यासाठी घेऊन आलेला आहे, अर्थात साडीच घेऊन आलेला होता तो, आणि पिंटू दादा माझ्यापेक्षा मोठा आहे म्हणून मी त्याचा आशीर्वाद घेतलेला आहे। त्याच्यानंतर मी इथे आवीला देखील राखी बांधून घेतली। आणि अविनाश पिंटू दादाचा मुलगा आहे, छोटा मुलगा, त्याला दोन मोठ्या मुली आहेत, तर खूप गोड आहे तो, खूप शांत आहे, दरवेळी आला ना शांत बसलेला असतो घरामध्ये, तर आणि त्याला ना झोप आलेली होती बिचारा, भरपूर उशीर झाला, आरुअक्षू उशीरा येतात त्याच्यामुळे रक्षाबंधनालाही लेट झालं। तसं आम्ही सर्वांनी जेवण केलं होतं, आरुअक्षू राहिले होते, त्यांना म्हटलं आधी यांना राखी वगैरे बांधून घेऊ, म्हणजे वहिनी आणि पिंटू दादा घरी जातील आणि नंतर तुम्ही जेवण करा, मग आमचं रक्षाबंधन त्याच्यासाठी आम्ही आधी सेलिब्रेट करून घेतलं आणि नंतर त्यांना जेवायला दिलं। तर हे बघा, इथे मी आता आवीबरोबर राखी बांधून घेतलेली आहे आणि हे बघा तो गिफ्ट घेऊन आला होता, वहिनींना म्हटलं की मला पण आत्याला काहीतरी द्यायचंय म्हणून तो, आणि खूप गोड आहे हा पण, खरंच खूप छान आहे। आणि त्यानंतर खूप स्पेशल आहे हे, कारण पहिल्या वेळेस यांनी वर्दीवरती राखी बांधून घेतलेली आहे, कारण आत्तापर्यंत तो योग आला नाही, कारण ह्यांची बदली महाराष्ट्रात झालीच नाही आणि त्याच्यामुळं बहिणी अशा जवळ नव्हत्याच की दूर दूर राहण्यामुळे सर्वजण रक्षाबंधनला येणं जाणं काही शक्य होत नसायचं।
आणि योगा योगाने बहिणी इथे होत्या, यांना बहीण नाहीये, सख्खी बहीण नाही यांना, आणि त्याच्यामुळे बहिणींनी यांना राखी बांधली आणि योगा योगाने त्या होत्या आणि 15 ऑगस्ट वगैरे तोंडावरती होतं, तर मग हे म्हटले की मी वर्दीच घालतो म्हणून. आणि खरं खूप मोठं पण वाटतं वर्दीवाल्यांना असं राखी बांधणं वगैरे, खरी रक्षा तर तीच करतात आपली. आणि आता मोठ्यांचं रक्षाबंधन झाल्यानंतर मुलांनी देखील राख्या बांधून घेतल्या, तर ही पिंटू दादाची छोटी मुलगी आहे आणि बघा ही ते गोड असं रक्षाबंधन चालू आहे यांचं. खरंच आरू अक्षूला देखील बहीण नाही, तर हक्काचं बहीण असणं आणि असं असणं खूप फरक असतो. पण ज्यांना बहीण नाही ना त्यांना खूप बहिणी मिळतात, ह्या अशाच असतात त्या. तर खूप गोड आणि खरंच खूप छान वाटलं मला, हक्काने आल्या, त्यांनी राखी बांधली मुलांना. म्हणजे खरंच बहीण नसते त्यांना असं वाटतं ना की कोणाला म्हणावं आणि राखी बांध असं म्हणावं, तर आपण होऊन म्हणण्यापेक्षा समोरून चालून कोणी आलं तर ते खूप बरं वाटतं. आणि वहिनी मला आधीच म्हणत होत्या, ताई इकडे या, आपण इथेच रक्षाबंधन सेलिब्रेट करू, पण मुलांच्या सर्व टायमिंगमुळे आम्हाला जाणं काही शक्य झालं नाही, त्याच्यामुळे मग वहिनींनाच इकडे बोलवून घेतलं आणि आम्ही इथे रक्षाबंधन साजरं केलं आहे असं. तर ही पिंटू दादाजी मोठी मुलगी आहे, सर्वात मोठी मुलगी ही, त्याच्यानंतर दुसरी आणि नंतर आवी आहे. तर हे बघा मस्त असं गोड रक्षाबंधन चालू आहे इथे. इथे आम्ही सेलिब्रेट करत आहोत आमचं रक्षाबंधन, कारण आमची सोनी होती तेव्हापासून मी हे सेलिब्रेट करत आहे. आम्ही दोघी एकमेकींना राखी बांधायचो आणि मुलींनाही मुलांचाच दर्जा द्यावा असं मला वाटतं. आणि असं नाही की रक्षा फक्त भाऊच करतो, आजच्या तारखेला तर प्रत्येक जण रक्षा करत असतं आणि त्या प्रत्येकाचा हक्क आहे रक्षाबंधनवरती.